हाय सगळ्यांना। तर बघा, सगळ्यांना काळजी लागली होती की स्वीटीची परीक्षा आहे, 10वीचं पेपर आहेत, बोर्डावरचं पेपर आहे, स्वीटी हिंडती फिरतीये। तर सगळी कमेंट करून सांगत होती मला, ताई स्वीटीला अभ्यास करायला लावा, स्वीटी हिंडती, उद्या 2 दिवसावर तोंडावरती परीक्षा आली, पेपर येत, 10वीचं बोर्डाचं, सगळी कमेंट करून काळजी करून सांगत होती। स्वीटीने अभ्यास करावा असं तुम्हाला वाटत होता, पण स्वीटी अभ्यास करत होती आणि फक्त 2 दिवसासाठी ती गेलेली फिरायला, कारण फिरायला पण नव्हती ती, तानाजीचं बाळ बघायला गेलेली। पांडू ही सगळी चालली होती, त्याच्यामुळे तिला पण जाऊ वाटलं, अभ्यासही केलेला तिने अगोदरच, आणि जाऊ वाटलंय तर जा म्हणलं मग तिला। तर 2 दिवस फक्त ती गेलेली, असं काही अर्धा दिवस जाऊन नव्हती बसली ती, फक्त जाऊन फिरून आली 2 दिवसात। अभ्यास ही तिने केलेला आहे आणि अभ्यास रोज चालूच असतो, असं काय नाही की अभ्यास सोडून हिंडत बसली म्हणून। आणि पहिला पेपर होता ना तो मराठीचा होता, तर हे बघा आता इतक्यात पेपर देऊन आली या परीक्षावरनं आली पूर्गी बघा। तर तिलाच विचारू आपण, आले म्हणलं ताई पेपर कसा गेला, ती म्हणते मम्मी माझं डोकं लय दुखायला लागले। डोकं कशामुळे दुखायला लागले तिलाच विचारू, कशामुळे दुखायला लागले? गाडी तात रस्ता, रस्ता लय खराब आहे आपला ना, म्हणजे बिगवनला कोणत्या शाळेवरती, क्षीरसागर, बिगवनला क्षीरसागर शाळेवरती तिचं पेपर होतं। आणि बिगवनला जाण्यासाठी ना इथून मधला रस्ता ना बंद आहे, डिक्सरचा पूल पडलाय ना, आणि ताई गेलेली 4 चाकीत गेलेली, तर म्हणजे ओमिनीत का तिचा सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप त्यांनी मिळून ओमिनी केलेली, तर सगळी त्या गाडीत गेलेली। आणि गाडीत इकडून लांबनं जावं लागतं ना, इथले तर पुलावरनं जवळ पडायचं, लांबनं प्रवास झाला त्याच्यामुळं तिचं डोकं दुखायला लागलं त्या गाडीत बसून बसून। मामाच्या गाडीत काय नाही वेग वाटली इतक्या लांब गेली मुंबईला तेव्हा? नाही त्या गाडीत नाही का होत, पण ओमिनीत कसं फिरल्यावर होतं होय, म्हणलं मामाच्या गाडीत इतक्या लांब गेली मुंबईला तेव्हा काय नाही झालं, आणि इथं परीक्षेला भिगवण पथवर गेली तर तुला डोकं दुखायला लागलं वय दाजी का इथं बसले, दाजी पण आताच आले स्वीटीला घेऊन शाळेत ना, आणि स्वीटी इथं आहे। तर तिचा आज पहिला होता मराठीचा पेपर, ही बघा प्रथम भाषा, मराठी प्रथम भाषा, आपली मातृभूमी, जय महाराष्ट्र। तर ताई पेपर कसा गेला? लय सोप्पा, लय म्हणजे लय सोप्पा गेला म्हणते पेपर, मराठीचा पेपर सोप्पाच असतो। आता उद्यापासून बघ, उद्या आता बहुतेक इंग्रजीचा पेपर आहे, म्हणजे 4 दिवसांनी, आता 4 दिवस मध्ये गॅप आहे, नंतर किती तारखेला पेपर? सोमवारी 6 तारखेला पेपर आहे, तर इंग्रजीचा पेपर आहे, मग आल्यावर म्हणते का सोप्पा गेला, अवघड गेला, काय माहिती कशी म्हणते, कसं जाईन वाटतंय तुला पेपर? सोप्पा जाईन इंग्रजीचा, इतका कॉन्फिडन्स? हा मग मराठीचा पण वाटलेला, पण मग सोप्पाच गेला ना मग। होय, अभ्यास केलाय का तसा? मग बघ सगळी आपली युट्यूब फॅमिली मलाच खवायला लागली, ताई स्वीटी फिरायला गेली, ताई स्वीटीला अभ्यास करायला सांगा। फिरायला गेली मग काय होतं, अभ्यास चालूच असतो की चालूच, कुठं फिरताना अभ्यास, इकडे तिकडे हिंडताना त्या पाकरांबरोबर खेळताना त्या काय बोटत बसून गेली तिकडे अभ्यास करत होती काय? आल्या केला की मग आल्या अख्खी रात्र पाडले, आल्यावरती केला, त्याच्या अगोदर अभ्यास केलेला, असं काहीच नाही की धीमी अभ्यास न करता छिंडत होती, तशी मला पण आहे थोडीफार काळजी, पण माझ्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही केली, आणि त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, बोल 2 शब्द चल। धन्यवाद काय? धन्यवाद हा, अभ्यास कधी कर, डोक्याला हात लावून इकडे ये, शाळेत ना आली बघा, आताच आली, तर सोपा गेला ना एकदम पेपर, हा येणार पण सोपं जाते ना। तर आता इंग्रजीचा पेपर आहे, इथून माग तिने अभ्यास केलाय, पण आता पेपर येईपर्यंत आहे ना तिला 4 दिवस बाकी आहेत बघा अभ्यासासाठी, 4 दिवस आहेत अजून, तर टचून पूर्णपणे तिच्याकडनं मी अभ्यास घेणार आहे करून, है ना। अजून काय मग टेन्शन होय, तिथं गेल्यावरती काय भीती वाटली काय, म्हणजे असं काय वाटलं का तुला की आता बाबा बोर्डावरची परीक्षा आहे, आणि इथं नाही का म्हणजे सर पण ओळखीचं नसते, तर मुलं मुली कोणच म्हणजे आपल्या शेजारी पाजारी कोणच ओळखीचं नसतं, ज्या वर्गात आपल्याला जे काय म्हणते ते ब्लॉक काय ना, माझी 10वी झाली नाही त्याच्यामुळे काय माहिती नाही,
त्याच्यामुळे हिला विचारतोया काय वाटलं का म्हणजे असं की बाबा तिथं गेल्यावर ते आता इथं आपल्या ओळखीचं कोणच नाही मग कस काय करायचं एखादा प्रश्न ही नाही आला तर असं काय तुझ्या मनात काय आलं का तिथं गेल्यावरती नाही काहीच नाही नाही ना काय भीती नाही ना वाटली नाही आधी प्रश्नपत्रिका दिल्या सगळं प्रश्न बघून घ्यायचं जीन तेवढंच लिहायचं नाही सोडून द्यायचं नाही तर सरांना विचारायचं होय म्हणजे नाही नाही लिहायचं नाही मी विचार तुला तिथं गेल्यावरती काय वाटलं तुला म्हणजे असं भीती वाटली का म्हणते ग नाही आता बोर्डावरची परीक्षा आहे तर कोणच नसते असं तसं काय कोणच नसते ना होते की तिथं आमच्या वर्गातले होते मग होय बरं झालं म्हणजे एक म्हणजे का एका वर्गात फक्त चार पाच एका हा का अगं तुला तर आहे ना ते ह्या परीक्षेला तुला तर तुझ्या वर्गातली होती पण मी ना स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला गेलती बघा तेव्हा ना एकही कोण मित्र किंवा मैत्रीण कोण सुद्धा ओळखीचं नव्हतं म्हणजे माझ्या वर्गातलं किंवा तेवढ्या ह्याच्यातलं कोणी सुद्धा नव्हतं सर सुद्धा ओळखीचं आलं नव्हतं एका पेपरला आलेलं एक सर ओळखीचं फक्त आमच्यात सर कुठं दिसलंच नाही मला आमच्यातलं आहे ना दुसरं सर मॅडम होते आणि माझ्या वर्गातली होती माझ्या ब्लॉकमध्ये दोघी तिघी जणी हा का जवळ होत्या बसायला का लांब लांब होत्या लांब होत्या ना सगळं रूम मध्ये होते तीच बरं वाटलं म्हणजे कोणीतरी आहे आपल्यातलं इथं असं ना तर मग अजून कस काय पेपर गेला एकदम अवघड लय भारी गेला ना कारण सगळंच येत होत होय पाठ केलं चांगलं मग आणि आता मराठी सोपीच असती पण आता पुढे इंग्रजी आहे नंतर कोणचं आहे गणित आहे का हिंदी आहे का हिंदीचं पण सोपंच असतं हिंदीचं पण काही इतकं अवघड नसतं आणि गणित पण सोपीच असते त्याचं पण काय नसतं पण इंग्रजी इतिहास विज्ञान आणि भूगोल चार पेपर लय अवघड असतात बरं आमचं फक्त कोणतं गणितच अवघड असणार तर सगळं विज्ञान सुद्धा सोपं असतंय हा ना अभ्यास केल्यावर सगळं सोपं असतं बरं का अभ्यास करणे वाचून बोम आणि अवघड म्हणायचं हाय ना नाही म्हणजे आम्ही अभ्यास करत नव्हतो त्याच्यामुळे म्हणलं ग अभ्यास केला असता शिकलो असतं तर बरं झालं असतं असं आत्ता वाटतं या तेव्हा वाटायचं नको अभ्यास करायला नको शिकायला नको शाळेत जायला शाळेत गेलं की नुसतं धिंगाणा घालत खेळत बसायचं अभ्यासाच्या नावाने बोम पेपर अवघड गेला ना अवघड जातो आणि येत नाही तसं काय नाही ना मग कोणचं पेपर अवघड जाईना असं तुला वाटतंय कोणतंच नाही अवघड जायचं अयो सगळ्या विषयांबद्दल इतका कॉन्फिडन्स खरं काय अभ्यास पण करा आता इथून पुढं पण तसंच आत्ताच अवघड जायचं म्हणल्या मग पुढं काय व्हायचं नाही नाही चांगले उलट चांगली गोष्ट आहे मित्रांनो तर बघा तुम्ही हिचं बोलणं ऐकलं ही ती अभ्यास करते संध्याकाळ सकाळ रोज म्हणजे तिचा अभ्यास चालूच असतो आणि हिथं असल्यावर तर अभ्यास असतोच पण दोन दिवस जायचं होतं मामा बरोबर त्याच्यामुळं ती गेलेली बारामतीला गेलते ना एक रात्र नाही का सकाळ जायचं होतं म्हणून आजच गेलो ना हा पण नेलत की हा पुस्तक ही ती सगळं संगच होत तिचं तर तिने तिथं पण अभ्यास करत होती जायचं त्या दिवशीच फक्त अभ्यास म्हणजे दोन दिवस अभ्यास नाही केला तिने नाहीतर अभ्यास सारखं चालू या तर आता जेव्हा सगळं मार्क ही कळते तेव्हा कळण काय देवा लावलाय तिथवर काय हाय करते अभ्यास करते हीच माहिती आहे आपल्याला हाय का नाही वगा दाजी होत झोपल्यात दाजींना ना नाही अभ्यास करते ना पहाटे उठते हा पहाटे उठून अभ्यास करते ज्यावेळेस लाईट असेल ना सकाळची तेव्हा पहाटे उठून करते नाहीतर मग उजळल्यावरती उठून अभ्यास करते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं अभ्यासाला कधी बसते सकाळ संध्याकाळ कामाच्या टायमाला आणि काम पण तसं काही जास्त नसतं त्याच्यामुळे मी पण नाही जास्त काम सांगत तिला तर काय नाही इथं बोल दोन शब्द चल ती म्हणते 80 पैकी 74 मार्क पडतील 80 पैकी 74 उठून बसा उठून बसा मी तिथं बेरीज केलती लिहून आणलेली होय माझा 80 तास 80 टक्के झाला काय 100 चा नव्हता नाही 100 नसतो 80 पैकी 74 पडत्या म्हणते 100 आला म्हणजे 80 मधलं 20 असेल का नाही ती हे येऊन घेतात असं नाही का बोलून त्याला 20 घेतात आणि असं 80 मार्कात असतो हा का किती पडत्या 80 पैकी 74 अयो तिथं बसले आज 2.5 तासात पेपर झाला अर्धा तास तशीच बसलेली होय केलेले हा बघितले तर
तर चला असू द्या, आता ही मराठीचा पेपर झालाय, तुम्हाला सांगितलं तिला कसा पेपर गेला कसं काय, आणि इंग्रजीचा पेपर झाल्याच्या नंतर पण मी एक ब्लॉग बनवते तिला विचारते, नक्कीच तुम्ही पण बघा, आणि ती अभ्यास करते, अभ्यास ही सारखं चालू असतो, असं काय नाही की फिरायला गेली त्याच्यामुळे अभ्यास नाही ही ती, तर तुम्ही पण काळजी घेतली, काळजी केली तिच्या अभ्यासाची, ती बरं वाटलं, सगळ्यांना काळजी आहे तिच्या अभ्यासाची, ही तिला पण आहे काळजी, करते अभ्यास ही, तसं काय टेन्शन घेऊ नका, आणि चला आता हिच्या पेपरचा नंतरचा इंग्रजीचा जेव्हा पेपर होईल ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला तिला कसा पेपर गेला, मराठीचा सोपाच असतो, तिने प्रश्न उत्तर हे पाठ केलेली ही त्याच्यामुळं अभ्यास केलेला म्हणून तिला सोपा गेलाय, तर ही पूर्ण प्रश्नपत्रिका तिची घेऊन आली या, आता मी 15 पानाची किती वेळा झाली, 2.5 तासात 3 तासाचा वेळ असतो ना, म्हणजे सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित लिहिलं का, तर चला गेला ताईला सोपा पेपर बरं झाला, सगळ्यांनी शुभेच्छा दिल त्या ताईला, तिच्या मॅडमने सुद्धा इथं 5वी 3री 4थी पहिलीपासून हिला शिकवलेलं ना, त्या मॅडमने पण रात्री व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल त्या सगळ्या मुलींना, तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, तर चला बाय, आणि की कोणी 10वीचं असलं तर नक्कीच सांगा कमेंट करून तुम्हाला पण कसा पेपर गेला ते, आहे ना, आता अभ्यास सोडून कोण व्हिडिओ बघणार नाही मला माहितीये, पण त्यांच्या घरची ही विचारत्यानच ना, तर नक्कीच सांगा, तर चला बाय बाय करा, बाय.